नमस्कार. शालिनी प्लस सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युतीबाबत अनेक चर्चा सध्या सुरू आहेत. भाजपने शिवसेनेला युतीबाबत अल्टिमेटम दिला असल्याची चर्चा सुरू असतानाच अल्टिमेटम हा शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नसून आम्हाला कोणीही अल्टिमेटम देऊ शकत नाही असं शिवसेनेचे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परवानगी दिली तर राज्यातील सर्व भटक्या गायींचा सांभाळ करण्यास आपण तयार असल्याचं विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री आझम खान यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशातील रस्त्यावरती भटक्या गोरांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे अनेक अहवाल आले आहेत. याबाबत बोलताना आझम खान म्हणाले की गायीला आपली माता म्हणणाऱ्याने अशा प्रकारे गायी रस्त्यावरती सोडणं संतापजनक आहे. नुकत्याच झालेल्या 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये पराभवाचा धक्का बसल्यानंतर केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी लवकरच पॅकेज देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. येत्या 2 आठवड्यामध्ये कॅबिनेट बैठकीमध्ये याबाबत निर्णय होऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार निकष पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी 10,000 रुपये जमा करणार आहे. ही रक्कम बियाणे शेती साहित्यासाठी देण्यात येणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी युतीसाठी फारसे नमते न घेण्याची भूमिका घेतल्यानंतर शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. भाजप हिंदुत्वाची भूमिका आग्रहीपणे मांडणाऱ्यांना अहंकार दाखवत आहे तर हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांपुढे भाजपने शरणागती पत्करली आहे. राम मंदिर आणि शबरीमाला मंदिराबाबत भाजपने घेतलेली भूमिका म्हणजे डबल ढुलकी असल्याचं सामनाच्या अग्रलेखामधून म्हटलं आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. याचिकेमध्ये त्यांनी मराठा आरक्षण तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. तसंच मागासवर्ग आयोगाचा अहवाल रद्द करण्यात यावा अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे. केरळमधील शबरीमाला मंदिराचा वाद आणि राम मंदिराबाबत नरेंद्र मोदींनी मांडलेली भूमिका या मुद्द्यावरती शिवसेनेने मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती टीकास्त्र सोडले आहे. हिंदुत्वाच्या नावावरती सध्या जो खेळखंडोबा सुरू आहे तसा काँग्रेसच्या राजवटीमध्ये झाला नव्हता. मोदी सत्तेवरती आहेत आणि राम मंदिर उभारता येत नसल्याचे खापरचे काँग्रेसवरती फोडत असून यावरून मोदींना राज्य करणे जमले नाही आणि संघाला घोड्यास लगाम घालणे जमले नाही हे स्पष्ट होते अशी बोचरी टीका शिवसेनेने केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षातील विद्यमान खासदारांनी आपली उमेदवारी निश्चित आहे असे समजू नये असा इशाराच भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिला आहे. शिवसेनेने सरकार आणि मुख्यमंत्र्यांवरती कितीही टीका केली तरी युती करण्याची आमची इच्छा आहे. आम्ही रणांगण सोडून पळून जाणारे नाही असेही त्यांनी सांगितले आहे. खासदार रावसाहेब दानवे हे शुक्रवारी अहमदनगर येथे बोलत होते. स्वातंत्र्यानंतर भारताला जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान आहेत अशी टीका पंजाबचे मुख्यमंत्री हरमिंदर सिंग यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्जमाफी 1984ची दंगल आणि इतर मुद्द्यांवरून काँग्रेसला टार्गेट केल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान हरमिंदर सिंग यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिलं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये आपण दिलेल्या आश्वासनांपैकी पूर्ण केलेलं एखादंही आश्वासन आपण सांगावं. देशामध्ये संवैधानिक अधिकारांची गळचिपी सुरू आहे. भाजप सरकारला उखडून फेकण्यासाठी दलित मुस्लिम बहुजनांनी एकजूट व्हावे लागणार आहे असे आवाहन भीम आर्मीचे संस्थापक ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांनी बोलताना व्यक्त केले. चंद्रशेखर आझाद यांनी महाराष्ट्रातील पहिली सभा सायन्स फोर मैदानावरती घेतली. यापूर्वी मुंबई आणि पुण्यासह 3 सभांना परवानगी नाकारण्यात आली होती. अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, राष्ट्रवादीचे माजी आमदार दादा कळमकर, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते आणि महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती आणि बसपचे विद्यमान नगरसेवक सचिन जाधव या 6 प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्यांकडील शस्त्र परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी जिल्हाधिकारी राहुल त्रिवेदी यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला आहे. देशाच्या पंतप्रधान पदावरती लवकरच मराठी माणूस दिसेल असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. नागपुरात आयोजित जागतिक मराठी संमेलनामध्ये जाहीर मुलाखतीमध्ये ते बोलत होते. जागतिक मराठी अकादमीतर्फे नागपुरामध्ये आयोजित 16व्या जागतिक
मराठी संमेलनामध्ये ज्येष्ठ कवी आणि अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आणि आशुतोष शेवाळकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून विविध हिंदू संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी आग्रही भूमिका घेतलेली असताना आगामी लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा नसेल असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राम मंदिराचा मुद्दा न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याने त्यावरती कोणतेही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत देशातील वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे आणि आरोग्याचे प्रश्न आणि भ्रष्टाचाराच्या आधारावरच लढली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री असलेले सुभाष देशमुख यांना सेबीने जबरदस्त दणका दिला आहे. गुंतवणूकदारांचे 75 कोटी रुपये परत न केल्याने देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेची खाती गोठवण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. त्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. देशापुढे बोफोर्स घोटाळा झाला की नाही, हा नव्हे तर नरेंद्र मोदी तुरुंगात जातील की नाही हा प्रश्न आहे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यामध्ये व्यक्त केले. पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी राफेल घोटाळा, भारिपसोबतची आघाडी आणि राष्ट्रवादीसोबतच्या जागा वाटपाबद्दल आपले मत व्यक्त केले. जिल्ह्यातील पिंपरनेर येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये पूजा पवार या 11 वर्षाच्या विद्यार्थ्यांचा 4 दिवसापूर्वी घटसर्प या आजाराने मृत्यू झाला होता. हा आजार संसर्गजन्य असून आश्रमशाळेतील अजूनही काही विद्यार्थ्यांमध्ये त्याची लक्षणे दिसून येत असल्याचे दिसून आल्यानंतर आश्रमशाळेतील 94 विद्यार्थ्यांना घटसर्प सदृश आजाराची लागण झाल्याच्या संशयाने विद्यार्थ्यांना धुळे येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रायगड आणि कोल्हापूर या 2 महत्त्वपूर्ण मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावरती शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं. रायगडमधून सुनील तटकरे तर कोल्हापूरमधून धनंजय महाडिक लोकसभेची निवडणूक लढवतील. मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. गेल्या 5 वर्षामध्ये तब्बल 27 उद्योगपतींनी 1000 कोटी रुपयांचे कर्ज बुडून देशातून पळ काढला आहे. या संदर्भातील माहिती शुक्रवारी संसदेमध्ये देण्यात आली. अर्थ राज्यमंत्री शिवप्रसाद शुक्ला यांनी लोकसभेमध्ये एका लिखित उत्तरामध्ये ही माहिती दिली आहे. मागील 5 वर्षामध्ये देश सोडून पळालेल्या या 27 पैकी 8 जणांना रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली असून इतरांनाही नोटीस बजावण्यासाठी इंटरपोल सोबत बोलणी सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कराडमध्ये 4 पाय असणारी बॉयलर कोंबडी पाहायला मिळाली. या कोंबडीला पाहण्यासाठी चिकन दुकानामध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली. 4 पायच्या कोंबडीमुळे दुकानातील ग्राहक वाढत असल्याने दुकानदारांनी कोंबडी सांभाळण्याचा निर्णय घेतला असून विचित्र कोंबडीविषयी कराड परिसरामध्ये कुतूहल निर्माण झालं आहे. देशात बिघडलेल्या वातावरणावरती भाष्य करून वादात सापडलेले दिग्गज अभिनेते नसरुद्दीन शहा पुन्हा एकदा टीकेचे धनी झाले आहेत. एमएसटी इंटरनॅशनल इंडिया या मानवाधिकार संस्थेने नसरुद्दीन शहा यांचं वक्तव्य असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी मानवाधिकारासाठी लढणाऱ्यांचा आवाज सरकार दाबत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा मोठा स्टार नाही असे प्रतिपादन बॉलिवूड स्टार आमिर खान यांनी केले आहे. गुरुवारी मंत्रालयामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना आमिर खानने बाळासाहेबांवरती स्तुतीसुमने उधळले आहेत. शालिनी प्लस सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. इथे सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा शालिनी प्लस प्रतिबिंब वास्तवतेचा. नमस्कार.